वर वर हो या आघाडी सरकारचा जाहीर निषेध आणि हा त्यांच्या पापाचा महाराष्ट्र सरकारनं कोरोना साधीच्या पार्श्वभूमीवर सणांवर तसेच उत्सवांवर बंदी घातलेल्या दहंडी उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने यावर सरकारनं बंदी आणली होती मात्र या बंदीला झुगारून मनसेकडून हा सण साजरा होताना पाहायला मिळतो आहे जोगेश्वरी पूर्व सरोजनगर येथे मनसेचे प्रवीण मर्गज तसेच भाऊबाई पिल्ले तसेच इतर कार्यकर्ते गोगष्टमीच्या दिनी रात्री बारा वाजता दहीहंडी उत्सव साजरा करण्यास जमा झाले असता मेघोडी पोलीस ठाण्याचा फौसपटा त्या ठिकाणी उपस्थित राहिला व हंडी फोडण्यापासून अडवले गेले दरम्यान प्रवीण मार्ग तसेच भाऊबाई पिल्ले यांनी पोलिसांचा मान ठेवत प्रतिकात्मक हंडी बनवून सरकारचा निषेध करत थर न लावता हंडी फोडली दरम्यान हा संपूर्ण बातमीचा आम्ही आढावा घेतलाय हे आमचं दुर्भाग्य आहे आम्ही हिंदुस्थान मध्ये हिंदू म्हणून तो आमच्या हिंदूच्या सहन कराला आम्हाला देत नाही आता तुम्हाला जन आशीर्वाद यात्रेला तुम्ही परवानगी देत आहे तुमच्या सर्व मेळावा घेळवा सर्व तुम्ही घ्यायला तुम्ही परवानगी देत आहे आज तुम्ही दोनं वैक्सीन घेतलेले व्यक्तीला तुम्ही ट्रेनमध्ये सबल करायला देत आहे तो आम्ही हंडीला एक मर्यादापर्यंत एक दहा माणसाला उभं राहून हंडी बांधायला परवानगी दिला पाहिजे होत होतो तो हे आमच्या इच्छा होत होतो आम्ही हिंदुस्थानमध्ये राहतो तो आम्ही हिंदू म्हणून रहत आहे तो हिंदू म्हणून राहतो तो आमच्या सहन करायला आम्हाला हिंदुस्थानमध्ये आम्हाला संधी नाही भेटतो तो आम्ही कुठेही आमचा साजरा करायचा आहे आमच्या दोन हजार सहापासून आम्ही जी महिला दे कंडी देहंडी उत्सव मोठ्या प्रमाणे आम्ही साजरा करतो आहे ह्यांच्यामध्ये इकडच्या ट्रॅफिक असे पोलीस प्रशासन असे सर्वांच्या मार्गदर्शन खाली आम्ही ते प्रोग्राम करते कधी याला कोणाला पण आम्ही त्रास केलेला नाही आमच्या इच्छा होत होतो आम्हाला पन्नास जणांना परवानगी देवे एवढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छा होत होतो हे इच्छा या सरकारने पूर्ण केलेलं नाही हे सरकार विचार करे असंच तुम्ही किती दिवस आमच्या हात बांधणार आहे किती दिवस आमचा हात बांधणार आमच्या तोंड बांधणार एक दिवस हिंदुस्थानमध्ये राहणारं रह, प्रत्येक हिंदू बाहेर आला तो काय होणार हे सरकार विचार करे आता महाराष्ट्रामध्ये एवढा बंदी आहे बाकी कुठे एवढा बंदी नाही आहे आज यू पीमध्ये जन्म उत्सव मोठ्या प्रमाणे करत आहे ती जोगी मुख्यमंत्र्यांच्या जोगी पण तिकडी आहे हे पण त्यांच्यामध्ये करत आहे तू महाराष्ट्राला काय आता महाराष्ट्रामध्ये किती कोविडच्या किती किती पेशंट आहे कोविडच्या महाराष्ट्रामध्ये तो महाराष्ट्राच्या वरती एवढं बंदी काय किंवा महाराष्ट्रामध्ये एक हिंदूचं सरकार बसलं म्हणून आम्ही मला विचार केला आहे हिंदूचं सरकार बसलं आहे लेकिन हिंदूचं सरकार बसलं होतं तू आम्हाला हिंद हिंदुस्थानमध्ये आम्हाला हिंदूचा तेव्हा म्हणून आम्हाला तो परवानगी दिला असता आता आता इथं मोहरमला तुम्ही परवानगी दिला तो आम आम आम्हाला काही परवानगी नाही देऊ शकत आहे हे आम्हाला एवढं दुःख वाटतं आहे आम्ही कृष्ण भगवानला एवढं दुवा मागते आज कृष्ण भगवान का जन्म झाला बारा वाजता असंच सरकारला परत भगवान जे दुबा मागते असं सरकारला परत आणू नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार की आम्ही थैहंडी साजरी करणारच जर ठाण्याला आपण पाहिलं तर अविनाश त्यांनाही पोलिसांनी जमा केलेला आहे काय सांगाल एकंदरीत म्हणजे ज्याप्रमाणे आपलं बोलणं आहे की हिंदूंच्या सणांवर कुठेतरी गैरचे भोवताना पाहायला का मिळते काय बघितलं तर तुम्ही सर्व मॉल्स उघडलेत हॉटेल्स हो उघडलेत आणि आज शिवसेनेच्या प्रत्येक बघितलं तर तुम्ही तिकडे मेळावे चालू आहेत जोरदार प्रत्येक पदाधिकारी तिकडे तिकडे आपापल्या पद्धतीने मेळावे घेतो आहे आप त्याच्यानंतर अजून बरेचसे उत्सव साजरे होत आहेत भिजा सुद्धा आज मला वाटतं काही रॅली आहे ती रॅली मला सांगा या सगळ्या ज्या गोष्टी होणार असतील तर मग हिंदुस्थानावरतीच तुमची बंदी का आणि आम्ही असंही नाही म्हणत होतो की तुम्हाला बाबा ही हा जो उद्याचा सण आहे तो आम्ही मोठ्या प्रमाणात दरवर्षी सालाबातप्रमाणे करतो असंही नाही आम्ही एक वीस पंचवीस पन्नास लोकं घेऊन करणार होतो सण त्याच्यावरतीही तुमचं ऑब्जेक्शन आहे तेही करू नये त्याच्यानंतर ते म्हटलं ठीक आहे हरकत नाही निदान आज आम्हाला स्वतःचं निदान देवाच्या स्वतः देवाला नमस्कार करायला तरी परवानगी आहे का म्हटलं निरान आम्हाला प्रतिकात्मक दिसते चार लहान मुलांना बोलवून आपण बाबा ह्या ठिकाणी एखादी हंडी आणावी आणि आम्ही त्यासाठी नियोजन केलेलं पण ह्या पोलिसांचं तुम्ही संख्या बघताय केवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी आम्हाला ताबडतोब सांगितलं तुम्ही असं काय बांधायचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला पहिला डब्यात उचलून ठेवणार नंतर पुढची चर्चा होणार तर म्हटलं डब्यात ठेवायचे तर आताही ठेवू शकता तुम्ही तर म्हणे नाही नाही आम्हाला असं करायला परवानगी नाही स केंद्रातल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशात असं स्पष्ट सांगितलं त्यांनी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशा ऐकू जो ऐकत नसेल तर त्याला डायरेक्ट त्याच्यावरती एफ आय आर घ्या आणि डायरेक्ट जमा करा त्याला आमची तयारी आहे आम्हाला त्याच्याबद्दल कधीही ना नाही आहे आम्ही कधी कायद्याला त्या गोष्टीला कारवाईला सामोरं जायची हिंमत ठेवतो आणि आमचा सण आम्ही करणारच आज आम्ही आता ह्या ठिकाणी प पूजन केलं कृष्ण जन्माष्टमीचं त्या ठिकाणी प्रतिकात्मक हंडीसुद्धा फोडली आणि ही हंडी आम्ही सरकारच्या नावाने त्यांचा जो घडा भरला आहे पापाचा तो त्या त्या नावाने फोडलेली आहे कारण अशा महा हिंदू दृष्ट्या सरकारचा आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो अशा पद्धतीने जर वागणार असेल सरकार उद्या गणपतीसुद्धा आम्ही जे कोकणवासी हो जे कोकणात जाणार आहेत त्यांनासुद्धा अशा पद्धतीने अडवायचं कामसुद्धा या सरकारकडनं चाललेलं आहे आज गोरगरीब कुठेतरी बाबा दोन पैसे साठवून गणपतीला जाण्याच्या जा दृष्टीने तयारी करून तिकीट काढून आपली एस टीची असू दे किंवा कशाची असू दे जाऊन कुठले तरी बाबा आपल्या गा घरात जाऊन गणपती ब बसवणार आहे अशांनासुद्धा आज आर टी पी सी आर टेस्ट करायला जबरदस्ती ह्या लोकांनी लावलेली आहे ह्याच्या अगोदर कुठे होती हो, आर टी पी टी आर टी पी सी आर टेस्ट जर कोकणात जाणारा प्रत्येक माणूस असाच जात होता उठला की निघाला त्यावेळी नाही विचारलं जात होतं आता मी आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जाणारे लोक होते पण आज जर कोकणात गणपतीनिमित्त जाणाऱ्यासाठी मात्र हे सगळे नियम तुम्ही लागू करणार दोन दोन जे डोस झाले दोन डोस झाले त्यांनाच परवानगी देणार आज किती लोकांना तुम्ही वॅक्सिनेशन केलं किती लोकांना तुम्ही वॅक्सिन पुरवलं ते सांगा सरकारने मग तुम्ही ह्या गोष्टीची अट घाला किंवा दोन डोस घेतलेल्या लोकांना सोडणार तुम्ही आज पाच टक्के दोन टक्के लोकांना सुद्धा आज वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही अट घालणार असाल तर ही सर मराठी माणसाची कोकणी माणसाची त्यातल्या त्यात ह्या हिंदू बांधवांची आपल्या सगळ्यांची गळशेपी करणारं सरकार आज आलेलं आहे आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी परत एकदा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन जितेश देशमुख स्वामी संदीप कसा मुंबई